नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झालेली आहे मुंबईमध्ये आज हे थर्टी फर्स्ट निमित्त आहे ते मुंबईकरांना जे थर्टी फर्स्ट साजरा करणार आहे त्यांच्यासाठी मोठा एक चॅलेंज असेल तर मुंबईच्या वाहतूक पोलिसांकडे असेल कारण की वाहतूक पोलिसांचे एक नियोजन रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये आणि लोकांना आहेत थर्टी फर्स्टमध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ज्याच्याकडून पोलिसांच्या समोर आहे ते कारवाईच्या समोर जावं नाही लागणार या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आहे ते जॉईंट सी साहेब आहेत सर सर काय सांगाल आज थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कशा पद्धतीची एकंदरीत वाहतूक पोलिसांची तयारी आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एकतीस डिसेंबर सायंकाळी आणि रात्री मुंबई पोलिसांनी वाहतुकीचं योग्य नियोजन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मरीन ड्राईव्हवरील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरील उत्तर वाहिनी ही नरिमन पॉइंट पासून तर प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर इथपर्यंत वाहतुकीसाठी रात्री बंद करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे श्यामाप्रसाद मुखर्जी चौक कडून गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे कारण तिथे लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे जेव्हा गर्दी होईल तेव्हा हा रस्ता बंद करण्यात येईल काही रस्ते हे नो पार्किंग करण्यात आलेले आहेत त्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग गिरगाव चौपाटी गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा रस्ता वरळी सी फेसच्या बाजूचा खान अब्दुल गफार खान मार्ग जुहुतारा रोड हे रस्ते पार्किंगसाठी बंद करण्यात आलेले आहेत पार्किंगसाठी मनाई करण्यात आलेली आहे सर दोन वर्षानंतर यावेळी आहेत निर्बंध मुक्त थर्टी फर्स्ट लोक साजरा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोक सेलिब्रेट करणार आहेत अशामध्ये वाहतूक पोलिसांकडून लोकांना जे वाहन चालक असतील त्यांना काय संदेश असेल काय केलं पाहिजे काय नाही ज्याच्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कारवाईच्या समोर नाही गेला पाहिजे मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेचं सर्वांना आव्हान असेल की मध्यप्राशन करून कुणी वाहन चालवू नये आणि यासाठी आम्ही जनजागृती केलेली आहे सर्व हॉटेल्स बार वाईन शॉप्स या सर्व आस्थापना आहेत त्यांना आम्ही मेसेज दिलेला आहे की मध्यप्राशन करून कुणी वाहन चालवणं नाही याची आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे त्यांना कॅब टॅक्सी रिक्षा ही घरी जाण्यासाठी जाण्यासाठी उपलब्ध करून दिली पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नाकाबंदी लावणार आहोत आणि ब्रेथ अनालायझरद्वारे आम्ही मध्यप्राशन करण्याची चाचणी टेस्ट घेणार आहोत आणि जर मध्यप्राशन करून वाहन चालवताना कुणी आढळून आले तर ता त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर एक मोठा प्रश्न आहे की मुंबई शहरामध्ये वाहतूक पोलिसांकडून किती ठिकाणी नाकाबंदी जी आहे आज आयोजन केली गेली आहे आणि एकंदरीत ह्या सर्व तयारीचा आपण पार्श्वभूमीवर काही सी सी टी व्ही फुटेज असेल किंवा कंट्रोलच्या माध्यमातून कशा आपण हे सर्व ह्याच्यावर नजर ठेवणार या नियंत्रणासाठी आम्ही मुंबई शहरामध्ये शंभर नाकाबंदीचे पॉईंट्स लावलेले आहेत आणि त्याोगे डंकन ड्रायव्हिंगची टेस्ट त्याचप्रमाणे रॅश डायव्हिंग होणार नाही ओव्हरस्पीडिंग होणार नाही याबाबत आम्ही काळजी घेणार आहोत नागरिकांनी अशा प्रकारचा अपराध किंवा अपघात मोटर वाहन नियमांचं उल्लंघन आपल्याकडून होणार नाही याबाबतची दक्षता घेणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे मुंबई पोलिस आणि मुंबई वाहतूक शाखेचं जे नियंत्रण कक्ष आहे तिथून सुद्धा सी सी टी व्ही कॅमेराद्वारे वाहतुकीवर किंवा असे मोटर वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे आणि त्या द्वारे त्यांच्यावर सुद्धा चालनाची कारवाई करण्यात येणार आहे नक्कीच आपण जर मुंबईमध्ये बाहेर थर्टी फर्स्ट साठी बाहेर निघत असाल सेलिब्रेशन करत असाल तर वाहतूक पोलिसांचे जे नियम आहेत त्याचे पालन करा अन्यथा कारवाईच्या समोर तुम्हाला जावं लागणार आहे कॅमेरामॅन कृष्णा खापरे सोबत सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट